नमस्कार, मी सूर्यकांत मोचलकर. नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, नमस्कार महाराष्ट्र या चॅनलसाठी आज आपण एक आगळी वेगळी मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं एक सुपरिचित नाव गझलकार इलाही जमादार आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आले आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं गझलकार इलाही जमादार सर यांचं हार्दिक स्वागत करतो. सर नमस्कार. इलाही जमादार सर यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे, आपण त्यांच्या गझल ऐकलेली आहेत, त्यांचे चित्रपट, त्या चित्रपटातली गाणी आपण ऐकलेली आहेत आणि त्याचबरोबर सिरियलसुद्धा अनेक पाहिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नसते उद्योग आणि अशा प्रकारच्या अनेक सिरियल्स त्यांच्या दूरदर्शनवरून आलेल्या आहेत आणि अनेक चित्रपटांना त्यांनी गीतं दिलेली आहेत. गझल हा प्रकार, हा काव्यप्रकार खऱ्या अर्थानं इलाही जमादारांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले आहेत आणि मराठी, हिंदी गझल, उर्दू गझल हा याच्यावर त्यांचं विशेष प्रभुत्व राहिलेलं आहे. आपण इलाही जमादार सरांशीच या निमित्तानं बातचीत करूया. सर, आपली एक मला भावलेली गझल आहे, स्वतःचा चेहरा नाही, स्वतःचा दाखला नाही, उतारा सात बाराचा कधी मी काढला नाही, दिले का घोट भर पाणी कधी आकाश गंगेने, इलाही मृग जळा मागे कधीही धावला नाही, इलाही मृग जळा मागे कधीही धावला नाही. आपला गझलेचा एवढा प्रवास झालेला आहे आणि आज आपण वयाची 70 ओलांडून पुढे जाता, आपल्याला नेमकं या वर्णावर काय वाटतं? खरं तर मी कवितेशी इतका एकरूप झालो की 80 मध्ये पहिली गझल लिहिली आणि 64 पासूच्या दरम्यानपासून माझी प्रतिभा सुरू झाली, म्हणजे कविता लिहिण्यास सुरुवात झाली. परंतु त्यावेळेला मी खेड्यातून आल्यामुळं मी लिहितो ती कविता आहे हे मला माहीत नव्हतं, पण जे काही यायचं ते मी कागदावर लिहून घ्यायचो आणि खिशात कागद ठेवून द्यायचो एवढंच होतं. पण एका मित्राला असं काहीतरी खिशातलं बाहेर काढताना ते पुडकं दिसलं आणि काय काय करून म्हटल्यानंतर मग त्याने मला जरा झाकलं कविता आहे ते व्यवस्थित हे करून टाकलेलं आणि तेव्हापासून मी कवितेचं संगोपन करायला लागलो. आणि 1980 म्हणजे जानेवारीमध्ये मी पहिली गझल लिहिली, तो एक माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता आणि तिथून मी गझलेशी इतका एकरूप झालो की पलीकडचं जग मला काही दिसतच नव्हतं. मी आणि माझी गझल म्हणजे माझा शेर आहे, माईफ अली मध्ये तिने, म्हणजे मला शेर आहे होतो, माईफ अली मध्ये तिने जा ऐकली माझी गझल. मी समजा की मी प्रतिमेला उद्देशून म्हणतो किंवा प्रेयसीला म्हणतो हे तुम्ही ठरवा. माईफ अली मध्ये तिने जा ऐकली माझी गझल, मैफली मध्येच त्यांनी पाहिली माझी. आणि त्यानंतरची अवस्था, बोट गझलेचे धरोनी चाललो आहे आता, बोट गझलेचे धरोनी चाललो आहे आता, आसरा आधार माझा सावली माझी. असाच असाच माझा प्रवास. आणि जवळजवळ आता 18 मुख्यत्वे गझलांची पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि खरं तर कवितेची पुस्तकं इतकी देखणे सुंदर किंवा हे नसतात, परंतु सर्वांग सुंदर अशी माझी पुस्तकं पण झालेली आहेत आणि तीच माझ्या चाहत्यांनीच प्रकाशित केलेली आहेत. धंदेवाई प्रकाशक नसताना सुद्धा पहिले म्हणजे उदयदा झाला त्यांनी 2 पुस्तकं प्रकाशित केली आणि तसाच एक मलकापूर म्हणजे हे विदर्भमधले माझे गझलचे प्रेमी, गझल प्रेमी संतोष बोरगावकर त्यांनी त्यांच्या आता काहीतरी नाव पाहिजे म्हणून त्यांच्या मिसेस अनिता प्रकाशन हे नाव दिलं आणि पुढचे 14 पुस्तकं त्यांनी स्वखर्चानं प्रकाशित केली आणि ती सगळी मौजमधून सगळे काम करून घेतलं. हा, आणि कोणाची सहसा इतकी पुस्तकं अशा पद्धतीनं प्रकाशित होणार नाही त्या पद्धतीनं माझी मी काही न करता हे आपोआप झालेलं आहे. पहिली 2 पुस्तकं एक झाली प्रकाशित एका पाठोपाठ, त्याच्यानंतर औरंगाबादला 5 पुस्तकांचं प्रकाशन झालं, अमरावतीला 5 पुस्तकांचं झालं आणि
शेवटचं म्हणजे आमच्या या नांदेडकरांनी माझ्या 5 पुस्तकाचं माझ्या वाढदिवसासह ते सेलिब्रेशन केलं. ते कुठल्याही कवीच्या किंवा साहित्यिकाच्या नशिबात न येणारी गोष्ट माझ्या नशिबाला. खूप छान सर. सर, गझल आपण लिहित गेलात आणि लिहिता लिहिता आपण टी व्ही सिरियल्स असतील, गणेश पुराण वगैरे, नसते उद्योग मी म्हणालो, आणि त्यानंतर चित्रपट बरखा सातारकर, या चित्रपटांसाठी सुद्धा आपण लिखाण केलं, तर त्याचे काय अनुभव आम्हाला सांगा आणि कुठे कुठे आपले गीत त्या सिरियल्स आणि चित्रपटामध्ये आलेली आहे. जे चित्रपटांची किंवा ह्या हे जे नसते उद्योग, गणेश पुराण वगैरे हे जे ज्या सिरियल झाल्या, तर त्या त्या प्रसंगानुरूप दिग्दर्शक जो सांगे तो प्रसंग सांगतो, सिच्युएशन सांगतो, आणि ॲज पर आणि काही वेळेला संगीतकारांची चाल केलेली असते त्या चालीप्रमाणं ते गीत लिहावं लागतं. म्हणजे प्रसंगही तो आणि हे संगीतही येतं, संगीत चाल त्याला आपण म्हणतो ती, तर मोस्टली सगळी जी गाणी झालेली तशी. हे तुम्हाला सांगण्यासारखा प्रसंग आहे की बरखा सातारकर हा पिक्चर, हो, त्याच्यामध्ये 11 गाणी आहेत, लावण्या आहेत, बैठकीच्या लावण्या आहेत आणि भजन पण आहे. तर कालच्या गाजलेले रामचे सुरेखा पुणेकरांचे ज्या याच्या क्षेत्रात तमाशा क्षेत्रात द्या, तर आमच्या निर्मात्याचं जे चाललं होते की त्यांना घ्यायचं म्हणून, अच्छा, आणि त्याआधी हो म्हणायचं आणि काहीतरी व्हायचं नंतर त्या नाही म्हणून सांगायचं, असं बराच काळ गेला. बराच काळ म्हणजे फार मोठा नव्हे, परंतु मग त्याच्यानंतर त्यांनी राजश्री नगरकर यांची निवड केली आणि गाणी वगैरे लिहून त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालं. आणि तेव्हा नाहीतर पुणेकरांचा निर्मात्याला फोन आला की मी काम करायचं. अच्छा, आता हे इतकं मोठं त्यावेळेला फार नाव गाजत होतं त्यांचं, ते जर येणार आहे तर तिला काहीतरी लावणी वगैरे दिलीच पाहिजे ना. हां, म्हणून मला संध्याकाळी अचानक फोन आला त्यांचा की तातडी म्हणून भेटा, त्याच्यामध्ये तुम्ही लावणी दिली आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि उद्या एक आपल्याला लावणी द्यायचं आहे आणि त्या ते संगीतकार होते अच्युत ठाकूर, अच्युत ठाकूर, आणि त्यांनाही बोलवलं की उद्या येणार आहेत तर तुम्हाला दोघांना बसून द्यायचं आहे. मग बालगुंद्र मी थांबलो नाही, मीटिंग आमची बालगुंद्र झाली, त्यांनी हे सगळं सांगितलं. मग मी माझ्या घरी गेलो, म्हटलं उद्या काहीतरी हे करायचं तर काहीतरी पाहिजे म्हणून एक दोन लावण्या लिहिल्या मी आणि त्याच्यातले दोन वळी त्याच्यातल्या लावणीतल्या काय सांगतो. तर मग त्यांचा फोन आला की अच्युत ठाकूर आलेले आहेत, डेक्कनजी कॉलेजचं एक लॉज महाराष्ट्र लॉज काहीतरी आहे तिथं. नंतर बोलून गेलो मी, चहा पाणी झाल्यानंतर हे झालं, मग मी माझ्या दोन लावण्या ऐकवल्या. मग झालं काय की जसं मी काम करून गेलो होतो तसेच अच्युत ठाकूर सुद्धा स्वतः काम करून आले होते, त्याने ट्यून केलेली होती आणि त्यांनी मला ही ट्यून ऐका बघा कशी वाटते ती, आणि त्या ट्यूनप्रमाणे मग मला लावणी लावली आणि ती लावणी इतकी अप्रतिम झाली. लाही लाही होते माझ्या अंगाची. आता काय झालेलं आहे की माझ्या प्रकृतीच्या मानानं वय तर तुम्ही सांगितलं सगळ्यांना काय, तर मेमरीचा लॉस झालेला असल्यामुळं आता तेव्हा दुसऱ्या 2000 आधीची गोष्ट, आसपासची गोष्ट, बरोबर, ती जुनी गोष्ट आहे. मला एक आता अलीकडच्या काळातलं असा एक नवीन जो माझ्या नजरेत आलेला प्रकार आहे की कबीराच्या नंतर, कबीराने जी दोहे लिहिली त्यानंतर मराठीमध्ये दोहा हा प्रकार आपण मोठ्या ताकदीनं आणलेला आहे आणि ज्याचं आता प्रकाशन होण्याच्या सुद्धा मार्गावर आहे, जे एखादं रेकॉर्ड सुद्धा होऊ शकेल, ज्याच्यामध्ये गिनीज वर्ल्ड वगैरे आपण जे म्हणतो रेकॉर्ड जे होतील ते होतील, कारण 15,000 वरती दोहे आपण लिहिलेले आहेत. काय सांगा दोह्याबद्दल आणि त्याची सुरुवात कशी झाली? साधारण मला वाटतं 2003 दरम्यान किंवा काहीतरी असं 2001 मध्येच की माझ्यावर नाही तर कबीर धो धो कोसळला. कबीर धो धो कोसळला म्हणजे एक मुंबईचे कलाकार आहेत, ते कबीराचा स्टेज शो करतात आणि त्यांच्या ज्या दोन कॅसेट्स आहेत ते त्यांच्या शोमध्ये, म्हणजे पुण्यामधील नेहरूला नेहरू मेमोरियल हॉलला त्याचा कार्यक्रम होता आणि आमच्या एका मित्राचे मित्र गेले होते शो करायला. दुसऱ्या दिवशी ती कॅसेट
माझ्या मित्रांनी दिली, त्याच बोलक्यास मलाही ऐकायला मिळाल्या. त्याच्यानंतर माझे एक दुसरे मित्र महाराष्ट्रला गेले होते, तर त्यांनी अमृतवाणी नावाच्या दोन कॅसेट माझ्यासाठी आणल्या आणि नेमक्या नेत्र 160 दरम्यान काही दोहे पारंपरिक त्यांनी गायलेले ते दोहे होते. मग माझ्याकडे छोटं पुस्तक होतं, विषयावर 10 दोहे होते त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचे. त्या म्हटलं हे इतकं चांगलं आहे आणि त्याचं काय होतं त्या दोह्यांचं भाषांतरही केलेलं होतं. म्हटलं काही काहीच अडचण नाही. म्हटलं हे दोहे आपण मराठीत का आणून घेऊ असं पहिल्यांदा मला मोल आलं. आणि मग तर मी काम करायला घेतलं आणि त्यावेळेस स्वतःवर बंधन काय घातलं होतं, दोहा हा दोन ओळीत असला पाहिजे, कबीराने जे त्याच्या दोह्यात सांगितलं त्याच्या मी अतिशय जवळ राहिलं पाहिजे अर्थाच्या दृष्टीनं. पण मी त्या रिदमची किंवा लयीची किंवा वृत्ताची सवलत घेतली होती लिहिताना. अच्छा, 13-14 दोहे मिळून झाले होते आणि लिहिताना मी काय करतो, मला एक पेन भर बक्षीस कोणतं दिला होतं, भेट म्हणून दिला होतं बक्षीस म्हणण्यापेक्षा. चार रेटीचा एक पेन निघाला होता, लाल पिवळा किंवा काहीतरी असतं. तर मी ओरिजिनल दोहा एका शाळेमध्ये, भाषांतर दुसऱ्या शाळेमध्ये आणि माझा दोहा तिसऱ्या शाळेमध्ये असं मी बोलून प्रयत्न करत जातो. एके दिवशी नाही तर माझे संगीतकार मित्र घरी भेटायला आले होते, तर मी चहा घ्यायला गेलो तोपर्यंत ते बहीत चालले तर त्यांना रंगीबिरंगी सगळं दिसायला लागलं. त्यानंतर मी विचारलं काय आहे, तोपर्यंत त्यांना चहा दिला आणि सांगितलं असं असं. आता त्यांनीही त्या कॅसेट्स ऐकल्यामुळं कारण त्या दोह्यांची पारंपरिक त्या गायलेली चाल त्यांना माहीत होती. तर योगायोग असा की मी सवलत घेतली होती पण योगायोगानं ती चाल परिपूर्ण होती. तर त्यांनी नाहीतर ओरिजिनल दोहा मग पाठोपाठ माझा अनुवादित दोहा असे 14 दोहे ऐकवले. मी मला आनंद म्हणजे गगनात सुद्धा गगन छोटं पडलं इतका आनंद झाला. मी जवळजवळ 3-4 वेळा ते दोहे ऐकले. आणि मग त्याच्यानंतर तो गेला निघून आणि मी माझ्या कामासाठी जे जाऊन बसायचो तिकडे चालू असताना रस्त्यात माझा एक दोहा जन्माला आला, पहिला दोहा. आणि पहिलं पुस्तक जे प्रकाशित झालं त्याच्यामध्ये 205 दोहे आहे आणि 32 दिवसामध्ये ते गेले. सध्या दोह्याचे किती पुस्तक आहेत प्रकाशित? दोन पुस्तकं. दोन आणि त्याच्यानंतरच जे काय आहे ती संख्या ती 15,000 वरती आहे. अच्छा, पण माझे आता असं झालं की येणारा प्रत्येक जो काय फॉर्म विचार असतो दोह्याचा दोह्यांच्या रूपातच येतो. तर त्यांना हे लिखाणात ते लिहित असत दोह्याच्या रूपामध्ये. एवढं मोठं लिखाण आपण केलेलं आहे आणि आता सध्या गझल लिखाण सुद्धा ओघाने चालूच असेल. पण त्याचं पर्सेंटेज आता कमी आहे कारण हे जे येतं ते दोह्याच्या रूपात. तर साहित्य लिखाणामधले दोहा असेल, हे असेल, गझल असेल, आपण आणखी कोणते प्रकार हाताळलेले आहेत? मी सुरुवातीलाच एक बाकीच्यांचं जे पाहिलं की नसते उद्योजाला म्हणतो तसे हे बरेच कवी म्हणजे कवितेच्या म्हणजे संस्था म्हणजे कसं कवितेचे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी संस्था स्थापन करणं, नवोदित कवींना प्रोत्साहन देणं त्यांचा भाग असतात. पण तू चौदावर सुद्धा थांबता त्यांची पुस्तकं प्रकाश करणं म्हणजे त्यांची इकडे राहिली आणि ते या मार्गाने असे चालू घेईल असा प्रकार आपण केला नाही. आपण एक मार्ग धरला आणि अशी स्वतःची प्रतिज्ञा अट घालून घेतली की बस कवी लिखाणाशिवाय लिखाणाला वाहून घ्यायचा कवितेच्या लिखाणाला वाहून घ्यायचं. आणि तेव्हापासून मी कोणाच्या म्हणजे बऱ्याच लोकांचे मला प्रस्तावनेविषयी एक दोन दोहे जर आठवत असतील तर आमच्या नमस्कार महाराष्ट्राच्या श्रोत्यांसाठी दोन दोहे. प्रेमाच्या हळव्या आपलं मन उलगडून दाखवणाऱ्या अनेक रचना आपण केल्या आहेत, परंतु या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी अशी अशाही रचना आपण लिहिली आहे. त्यातली एक रचना ही आता बंड करणारी आहे का स्वतः बंडखोर आहे का जग बंडखोर हे मला माहित नाही. पण जे आलं आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पूर्व संध्येला जे बहुभाषी कवी संमेलन दिल्लीहून प्रकाशित होतं आकाशवाणी प्रसारित प्रसारित होतं त्याच्यासाठी
महाराष्ट्रातून एकमेव माझ्या गझलीची माझी निवड केली गेली होती आणि सगळ्या स्टेशनवरून जे कवी असतात त्यांच्या टीका मागवल्या जातात आणि त्यावर तर त्यासाठी हां आणि ते नंतर तीन भाषेमध्ये म्हणजे दुसऱ्या वेगळ्या दोन भाषेमध्ये अनुवादित केल्या जातात आणि बाय चान्स काय झालं तो कार्यक्रम नागपूरला होता त्या वर्षात 2007 किंवा 2008 काहीतरी आहे तर ती गझल अशी आहे ध्वस्त झालेल्या घरांना लागले सजवायला ध्वस्त झालेल्या घरांना लागले सजवायला राख झालेले निखारे लागले विसवायला जाहली सांगा कशाने माणसांची श्वापदे जाहली सांगा कशाने माणसांची श्वापदे माणसे ही माणसांना लागली फाळायला बांधली आम्ही स्मशाने पाडुनी शहरे जुनी बांधली आम्ही स्मशाने पाडुनी शहरे जुनी स्मारके आम्हीच आमची लागलो पडायला म्हणजे क्षर असा आहे की कोठुनी तेजाब आले तारकांच्या अंतरी कोठुनी तेजाब आले तारकांच्या अंतरी चांदले गावास माझ्या लागले जाळायला कोणता आला ऋतू आणि कोणता हंगाम हा कोणता आला ऋतू आणि कोणता हंगाम हा बाग कबरींची चितांची लागली बहरायला आणि त्याचा शेवटचा शेर असा आहे की मोडलेल्या खेळण्यांचे खेळ म्हणजे टॉईज मोडलेल्या खेळण्यांचे पाहुणी अवशेष हे मोडलेल्या खेळण्यांचे पाहुणी अवशेष हे रक्त मातेच्या स्तनातून लागले ठिपकायला ध्वस्त झालेल्या घराला लागले ससवायला निवड झाली होती त्याची आणि की खरं तर गझलेचं खरं जे आहे तर प्रेम हा विषय करून त्यातही गुंजवतो जरी आत्ता मी म्हातारा जाऊन तरी मी तरुण निशिगंध तिच्या नजरेचा डोळ्यात दरवळे माझ्या निशिगंध तिच्या नजरेचा डोळ्यात दरवळे माझ्या चाहूल तिच्या प्रीतीची हृदयात दरवळे माझ्या आभास सारखा ह्यातून सगळेच गेलेले असतात पण काही लपून ठेवतात आभास सारखा होतो ती आली येत असावी आभास सारखा होतो ती आली येत असावी झंकार पैंजणांचा त्या कानात दरवळे माझ्या खर तर दरवळेची क्रिया नाकाशी संबंधित असते पण नाक हा अवयव सोडून बाकी सगळे आलेले आहेत रेषांचे हाता वरल्या ताटवे फुलांचे झाले रेषांचे हाता वरल्या ताटवे फुलांचे झाले तो हात तिचा मेंदीचा ओठानी ओठांवरती मग लिहिली सुंदर गाणी ओठानी ओठांवरती मग लिहिली सुंदर गाणी तो स्पर्श तिच्या श्वासांचा रक्तात दरवळे रक्तात दरवळे माझ्या निशिगंध तिच्या नजरेचा डोळ्यात दरवळे माझ्या लाजून बिलगली मजला अजून आपल्याकडच्या मुलीला असतात हे सुद्धा जगाच्या पाठीवर दिसत असे तरी आपल्याकडे आहे हे दृश्य लाजून बिलगली मजला हलकेच म्हणाली ससना लाजून बिलगली मजला हलकेच म्हणाली ससना अंकुर प्रीतीचा अपुल्या अंकुर प्रीतीचा अपुल्या स्वप्नात दरवळे माझ्या निशिगंध तिच्या नजरेचा डोळ्यात दरवळे माझ्या चाहूल तिच्या प्रीतीची दुनियात दरवळे माझ्या तर हे हे जसं आहे तसं एक आणखी एक प्रकार असतो त्याला आपण मुक्तक म्हणतो म्हणजे एक विचार चार ओळीमध्ये मांडलेला असतो तर असाच एक या किशोरी कळीला कळू लागले या किशोरी कळीला कळू लागले अंतरंगी कुणी दरवळू लागले या किशोरी कळीला कळू लागले अंतरंगी कुणी दरवळू लागले शांत आहे जरी भोवताली हवा
आज आकाशही सळसळू लागले. असं आणखी काय का एवढं मोठं लिखाण केलेलं आहे, इतकं भरपूर साहित्य लिहिलेलं आहे, अनेक पुस्तकं कविता संग्रह आपले प्रकाशित आहेत, तर या पुढचा जो संकल्प आहे तो आपला काय असणार आहे? नाही पा, प्रत्येक जी आजपर्यंत मी कमी होतो हे सुद्धा मला लिहून नाही, हे सुद्धा दुसऱ्याने सांगावं लागलं. जेव्हा माझी आणि गझलीची ओळख झाली तोपर्यंत मला मुशायरा हा शब्द माहीत नव्हता आणि गझल काय प्रकार असतो तोही मला, कारण मी आणि पुस्तक दुसऱ्यांशी बोलायला गप्पा मारायला मी मला आवडायचं नाही, मी स्वतःच्या ह्याच्यातच राहतो, त्याच्यामुळे बाहेरच्या जगाची फार कमी माहिती होती मला. पण योगायोगानं एका मुशायऱ्यामध्ये हे मला ऐकायला मिळालं, तेव्हा मुशायरा म्हणजे काय, गझल म्हणजे काय हे सगळं कळालं. आणि त्याच्यानंतर मग मी तिच्या जबरदस्त प्रेमात पडलो आणि तेव्हापासून गझल गझल आणि गझल सुरू झालं. त्याच्यामुळंच कदाचित आपण जेवढा प्राण त्या गझलेमध्ये ओतला म्हणूनच त्या गझला अशा बाहेर आल्या आणि त्या रसिकांना श्रोत्यांना इतक्या भावल्या. त्याच्यामध्येच भावलेली मला भावलेली एक गझल आहे की शहर हे कशाचे वने माणसांची, शहर हे कशाचे वने माणसांची, पशु जाहलेली मने माणसांची, शहर हे कशाचे वने माणसांची, कशी ओळखावी घरे माणसांची, कशी ओळखावी घरे माणसांची, कुठे राहिली कुठे राहिली कुठे राहिली माणसे माणसांची, शहर हे कशाचे वने माणसांची. मला आवडलेला दुसरा एक शेर आहे त्याच्याबद्दल, कशाने बिघडली कशाने बिथरली, कशाने बिघडली कशाने बिथरली, कशी सांग शोधू कशी सांग शोधू, कशी सांग शोधू मुळे माणसांची, शहर हे कशाचे वने माणसांची, मिळाली गती काल चक्रास उलटी, मिळाली गती काल चक्रास उलटी, पहा जाहली माकडे माणसांची, शहर हे कशाचे वने माणसांची. अशी दोन शब्द मी बोलतो की मी जसा उत्स्फूर्तपणे लिहितो मी लोक खाजवून आजपर्यंत कुठलीही कविता लिहिली कुठलीही गझल लिहिली नाही जे काय आहे ते, तसंच त्याचं वैशिष्ट्य असं आहे की उत्स्फूर्तपणे नाही तर गायला लागतो चाल त्याच्यात आत उतरतेच. पहिली गझल माझ्या मते 7-12 उतारा जो आहे ना माझी त्यांनी जो उल्लेख केला ती पहिली गझल माझी, आणि आम्ही गुरुद्वाराला गेलो होतो आणि तिथून बाहेर पडताना गाडीमध्येच त्यांनी चाल लागून घेतली. आणि आत्ता आणखी सतत तो गुणगुणत असतो, गात असतो, ऐकत असतो, आणि त्याच्यामुळं ह्याचे मित्र परिवार आहे ना तोही सगळे गायला लागलेले आहेत, समृद्ध झालेलं आहे सगळं.
फुले लिहायचं फुले फुले कशी निखारा दोन तीन चार असंच एक नवी गजल अरण्य या कविता समयात सरांच्या कसा पेटना रानवारा कळेना कसा पेटला रानवारा कळेना कसे फूल झाले निखारा कळेना कसा पेटला रानवारा कळेना ढगांचे ढिगारे ढगांचे नगारे कसा मोर फुलवी पिसारा कळेना कसा मोर फुलवी पिसारा कळेना कसा पेटला रानवारा कळेना जी आता माझी मुलाखत घेत आहे तर एवढ्या पुरतच नाही तर आज जो तुम्हाला ही गाणी दिसतोय किंवा जिथं पोचलेला आहे तर खरे याचं नाव विकास आहे पण माझा खरा विकास कोणी केला असेल तर विकास कारण आत्ता माझा म्हणजे 68वा वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक प्रथा नाही म्हणजे 25, 50, 75 असं काहीतरी असतं तिकडे परंतु मला 2 फेब्रुवारी 1968 साली विकासचा फोन आला आणि आम्ही असं असं करू इच्छितो वाढदिवस साजरा करू इच्छितो तुम्ही करताय तर साजरा करा आणि तो असा साजरा केला तुम्ही नांदेडकर आहात तुम्ही पाहिला असेल कुठल्याही साहित्यिकाचा असा वाढदिवस साजरा इतकं म्हणजे तो केवळ मला नंतर 8 दिवसांनी अल्बम आणून दिला तो अल्बमच 50,000 आहे माझ्या त्या स्टुडिओवाला आहे मोठीचा त्याने सांगितलं मला आणि हे हा मराठवाडा आणि विदर्भ हा जो पट्टा आहे ना गजलेसाठी इथं जेवढे रसिक आहेत मला वाटत नाही अन्यत्र भारतात किंवा महाराष्ट्रात दुसरीकडे असतील असं वाटत त्याचं सर प्रतिबिंब माझं 450 वर एकट्याचे कार्यक्रम 450 ते 500 घरात सोलो कार्यक्रम झालेले आहे आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या लातूरलाही झाला आहे आणि तो कुणी ठेवला होता तर तिथे 30-32 डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परवा असा खाजगी कार्यक्रम ठेवला होता तो 6 एप्रिल 2016 झाला 16 झाला आणि त्याला अजून एक गुण होता तो म्हणजे असे हे जे आहेत त्याच्यानंतर महाडच्या कॉलेजला एक आता मध्यंतरी झाला पण हे जे बाकीचे कार्यक्रम आणि याच्यामधील हा सिंहाचा वाटा आहे इव्हन इथल्या जेलमध्ये कैद्यांच्या आयुष्य कैद्यांच्या समोर सुद्धा माझं काव्य वाचन झालेलं आहे तर नांदेडमध्ये झालेले आहेत बरेच कार्यक्रम पण सरांचं जे आहे या क्षेत्रातलं योगदान आहे आपलं जे योगदान आहे आणि त्याचीच एक दखल म्हणून नांदेडकर सगळ्या नांदेडकरांनी तो कार्यक्रम खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने केला तो आम्हाला अजूनही आठवतो आईच्या मार्गावर जाणारा माणूस नाही मी समाधीत राहणारा माणूस आहे आणि फक्त लेखनी कागद आणि माझी प्रतिभा हेच माझ्यासोबत असतात आणि तरीही म्हणून सांगितलं की हे सगळं जे घडतं ते आपोआप घडतं असं मला वाटतं आणि आजही तेच घडलेलं आहे तर असले अनुभव मुलाखत घेणं अध्यक्ष म्हणून भाषण ठोकलं प्रस्तावना लिहिणं कधी मला जमले नाही जे जमत नाही ते सुद्धा मला स्पष्टपणे सांगायला लाज संकोच वाटत नाही कमी ना गझलचं तंत्र आणि माहिती देण्यासाठी गझलांजली या नावे चालू केला आणि पिंपरी चिंचवड येते तिथले जे रयत शिक्षण संस्थेचं जे हायस्कूल आहे तिथल्या हेसराने आम्हाला एक रूम आणि सगळ्या सुविधा दिल्या होत्या तर महिन्यातून एका रविवारी संध्याकाळी जवळ 3-3.5 तास फक्त नवे कवी आहेत त्यांची त्यांचं भांडवल काय पाहिजे तर त्यांना फक्त प्रतिभा पाहिजे काय बाकी काही नाही प्रवेश फी नाही कुठलाही म्हणजे हे प्रकार नाही किंवा ते पैसे कलेक्ट करायचे खजिनदार हे ते त्यातून भांडण निर्माण होतात असा काही प्रकार नाही ज्याला वाटतं त्यांनी येऊन बसावं
हे करावं आणि त्याची कविता ऐकल्यानंतर म्हणजे हत्तीला घोडा म्हणो घोड्याला गाढव म्हणो तुला काय गजल वाटताना ऐका ते या पद्धतीनं होतं आणि त्यांना एक सांगितलं होतं की मला गुरु वगैरे म्हणू नका गुरु लघु सोडून द्या मैत्रीच्या पातळीवर तुम्ही मोकळेपणाने बोलू शकाल तर तुम्हाला ते समजेल आणि अशाप्रमाणे दीड दोन वर्ष दर महिन्याला मी कार्यशाळा घेतली आणि त्याच्यानंतर इव्हन नांदेडमध्ये सुद्धा गझल क्लिनिक या नावे मी कार्यशाळा घेतो म्हणजे 10 ते 5 एकवर ही कार्यशाळा चालते असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि नवोदित कवींना त्यातून मार्गदर्शन केलेलं आहे. इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे इंदौरला सुद्धा माझे कार्यक्रमही झाले आहेत आणि कार्यशाळाही झाले आहेत. तर हे माझं आणि फोनच्या माध्यमात प्रत्यक्ष भेटून जे कवी माझ्याकडे येतात किंवा फोन करतात आणि गझलच्या संदर्भात जे काय तर हे सगळं मी उड्या हाताने उड्या मुठीने सगळ्यांना दिलेलं आहे. गझलकार इलाही जमादार यांच्याशी आपण आता बातचीत करत होतो आणि खरोखरच मला सांगायला आनंद होतो की नमस्कार महाराष्ट्र हे संबंध महाराष्ट्रातल्या सर्व प्रतिदियश नवोदित सर्व साहित्यिक कलावंत गायक आणि इतर जे कलावंत आहेत इतर कलाकृती ज्या आहेत अशा सर्व प्रकारच्या कलावंतांना नवोदितांना आणि प्रस्थापितांना या नमस्कार महाराष्ट्राच्या माध्यमातून हा मंच उपलब्ध करून देणार आहे. तेव्हा आपण पाहत राहा नमस्कार महाराष्ट्र आपल्या सर्वांच्या आवडीचा नमस्कार महाराष्ट्र. आणि आपण असेच वारंवार आमच्या नांदेडला येत जावं आणि नमस्कार महाराष्ट्र या चॅनल्सला सुद्धा आपण अशाच प्रकारची वारंवार भेट देत जावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आम्हा सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आपण आलात धन्यवाद नमस्कार. धन्यवाद आणि महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्राला सुद्धा माझा दंडवत. Thank you.